ब्रेकनंतर बघूयात. बातमी आहे नवाब मलिक यांच्या संदर्भातली. नवाब मलिक यांनी काय म्हटलंय बघा. या ठिकाणी पुन्हा एकदा नवाब मलिकांनी अंडरवर्ल्डशी कनेक्शनचे आरोप जे ते फेटाळलेले आहेत. माझा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं माहीत होतं तर तुम्ही एक जबाबदार व्यक्ती म्हणून लगेच तक्रार करायला हवी होती. तेव्हा गृहमंत्री तुम्ही का कारवाई केली नाही असा उलट सवाल नवाब मलिक यांनी फडणवीसांना विचारला. हॉटेलात वेगवेगळ्या पार्ट्या व्हायच्या आणि त्या पार्ट्यांना त्या पार्ट्यांचं आयोजन कोण करायचं, 15 कोटींच्या पार्ट्यांची तुम्हाला माहिती नव्हती का असा सवाल नवाब मलिक यांनी यावेळी उपस्थित केला. आपण पाहतोय यानंतर नवाब मलिक यांनी या विषयाला घेऊन उत्तर दिलेलं आहे. उलट त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारला आणि यावेळी बोलताना त्यांनी वानखेडेंवर केलेल्या आरोपांवर आपण ठाम असल्याचं म्हटलेलं आहे. मुंबईत झालेल्या एका पार्टीवरून नवाब मलिक यांनी भाजपवर आरोप केले. या आरोपावर आशिष शेलार यांनी चौकशी का केली नाही असा सवाल नवाब मलिक यांना विचारला. फोर सीजन होटल में लगातार ड्रामा लेट्स प्रिडिट मैच इस तरह की पार्टी का आयोजन होता रहा. उस पार्टी का आयोजक कौन है? वो पार्टी में एक एक टेबल की कीमत 15 लाख रुपए होती थी. रात भर जश्न चलता था. 15-15 करोड़ रुपए की पार्टी का आयोजक कौन था? क्या आपको जानकारी नहीं थी? आज तरी तुमच्याकडे तपास यंत्रणा आहे, त्यातनं चौकशी का करत नाही? आणि त्यामुळे नवाब मलिक यांनी स्वतःचं नाव आता नवाब मलिक याऐवजी ख्याली मलिक, कल्पोकल्पित अशा ख्याली मलिक असं त्यांनी ठेवावं. आणि कुठल्याही CCTVला आम्ही भीक घालत नाही, घाबरत नाही. किंबहुना NIAकडे जी CCTV फुटेज मुंबई पोलीस आयुक्तालयात जाणाऱ्या व्यक्तींची नेत्यांची आहे ती बाहेर येईल, त्यावेळेला पळता भुई थोडी होईल. आणि देवेंद्र फडणवीस काय किंवा आशिष शेलार काय, कोणाच्या नातेवाईकांनी 5 स्टारमध्ये जाण्यात काही गुन्हा नाही. गैरकारोबार करण्याचा तर विषय फडणवीसांच्या परिवारात येतच नाही. दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा फडणवीसांनी दिला होता, मात्र दिवाळीची वाट कशाला बघता असं आव्हान नवाब मलिक यांनी दिलं आहे. तर बॉम्ब फोडल्यानंतर मलिकांना पळताभोई थोडी होईल असा टोला आशिष शेलार यांनी लगावला. आपको इंतजार करने की जरूरत नहीं है. कहा गया कि नवाब मलिक के अंडरवर्ल्ड कनेक्शन है. 62 साल का जीवन इसी मुंबई शहर में बीता. किसी माई के लाल में हिम्मत नहीं कि नवाब मलिक किसी अंडरवर्ल्ड से जुड़ा हुआ है, ये कभी उंगली भी उठाकर मेरे तरफ दिखा सके. ये कहना कि जिनके अपने घर शीशे के हों औरों पे पत्थर नहीं मारते, मेरे पास कोई शीशे का घर नहीं ना मेरे पास कोई शीश महल है. बम तो दिवाली के बाद फूटेगा. जो बम फूटा ही नहीं उसके पहले उसके आवाज से कैसे डर पैदा हुआ और अपने कानों पर कैसे हाथ रखने का काम नवाब मलिक जी ने आज बदले हुए सुर में, बदले हुए चेहरे में और बदले हुए डायलॉग में किया, ये हमने देखा है. फिर भी हम कहना चाहते हैं बम तो फूटेगा ही और इसमें जो इंटरनेशनल हो ये क्रिमिनल्स की लिंक भी देवेंद्र जी दिवाली के बाद उजागर करेंगे. आपण कोणत्याही महिलेची बदनामी केली नाही पण भाजप बिनबुडाचे आरोप करत त्याचं काय असा सवाल मलिकांनी केलेला आहे. तर हे आरोप का होतात याचं आत्मपरीक्षण करा असा सल्ला शेलारांनी दिला. दोनों महिलाओं का उल्लेख इसलिए आया कि उनसे चीजें जुड़ी हुई हैं, इसलिए उनका उल्लेख आया है. लेकिन जो लोग महिलाओं को लेकर सवाल खड़ा कर रहे हैं हम उनसे पूछना चाहते हैं कि क्या दूसरों की माँ बहनें ये महिलाएं नहीं हैं?
कल किरीट सुमैया ने अपने प्रेस कॉन्फ्रेंस में अजीत दादा की माँ का उल्लेख किया, उनकी बहनों का उल्लेख किया। इससे पहले संजय राउत जी की बीवी को ईडी के कार्यालय तक पहुँचाने का काम किया गया। खड़से साहब की पत्नी को ईडी के कार्यालय तक पहुँचाने का काम किया गया। किरीट सुमैया महाराष्ट्र के सम्माननीय मुख्यमंत्री की पत्नी को बार बार उनका नाम लेकर आरोप करते रहे। क्या इनकी घर की महिलाएं महिलाएं हैं और बाकी महिलाएं महिलाएं नहीं हैं? संजय राउत यांची पत्नी सुद्धा आमच्या वहिनीच आहेत, त्यांच्याबद्दल तेवढाच सन्मान माझ्या मनात आहे, आमच्या सगळ्यांच्या मनात आहे। विषय संजय राउतांचा नसून विषय गुन्ह्यामध्ये चुकीच्या गोष्टींमध्ये ज्यांनी कोणी आपल्या पत्नीच्याही नावाचा वापर केला असेल त्यांनी आत्मपरीक्षण करावं की माझ्या चुकीच्या गोष्टींमध्ये मी माझ्या पत्नीला का आवडलं। आम्हाला कोणाच्याही पत्नी आणि मुली मुलांबद्दल